राज्य सरकार ने अतिवृष्टि बाबत का अहवाल अद्याप केन्द्र सरकार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे। तसंच राज्य सरकार ने अद्याप पीक विम्याचा हप्ता ही दिलेला नसल्याचं ते म्हणाले। याबाबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कराड यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकारने विम्याचा हप्ता दिल्याचं सांगत कराडांचं विधान खोडून काढलं। पीक विम्यामध्ये केंद्रातील पीक विमा हा माझ्याकडेच आहे, त्याच्यामध्ये राज्याचा वाटा न दिल्यामुळे केंद्र वाटा देऊ शकत नाही, तर त्याबद्दल आपण लवकर निर्णय घ्यावा। तर साधारण 2% जरी शेतकऱ्यांनी पैसे भरले असले तर बाकीचे पैसे राज्याने नाही दिले आणि म्हणून केंद्र देऊ शकत नाही। तर केंद्राने किती द्यायचे हे राज्य देईल तेवढा हिस्सा केंद्र देत असतो। तर त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी लवकरच बैठक लावतो, तुम्हाला बोलवतो आणि त्यावर निर्णय घेतो। परवा दिवशी भागवत कराड हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांची मीटिंग झाली। मुख्यमंत्र्यांनी कराड साहेबांच्या पण लक्षामध्ये आणून दिलं, त्यांच्याकडेच हे विम्याचं काम आहे असं कराड साहेबांनी बोलून दाखवलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही जसा हप्ता देतोय तसा केंद्रांनी पण हप्ता द्यावा, 2-3 दिवसात कदाचित तो हप्ता प्राप्त होईल आणि तात्काळ नुकसान भरपाईचं वाटप करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिलेल्या आहेत। राज्य सरकारनं अतिवृष्टी म्हणून जाहीर केलं पाहिजे, हा भाग विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस झालेला आहे, त्यासाठी माझा प्रयत्न आहे। यासाठी मी उद्या परत दिल्लीला जाणार आहे। केंद्रातून पथक जोपर्यंत राज्य शासन जोपर्यंत रिपोर्ट पाठवत नाही तोपर्यंत केंद्रातून पथक येत नाही। सरकारने अजून रिपोर्ट पाठवलेला अजून नाही पाठवले, अजून नाही रिपोर्ट। विकासाचा ध्यास म्हणजे 24